लाल मातीतली कुस्ती म्हणजे अकोला जिल्ह्यातील मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागलाय. खासगी बसमध्ये जागा नसल्यामुळे प्रवाशांना उभं राहून प्रवास करावा लागला. 45 लोकांनी 30 सीटर गाडीतून कसा प्रवास करावा असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. वर्ध्यात होणाऱ्या 113 ग्रामपंचायत निवडणुकीकरिता प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी आता यंत्रणा सज्ज झाली आहे. सेलू, वर्धा, हिंगणघाट, समुद्रपूर, आर्वी, कारंजा, आष्टी आणि देवळी या एकूण 113 ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. सर्व मतदान केंद्रांवर मतपेट्या रवाना करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 474 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. जिल्ह्यातील एकूण 474 ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी 44 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे उर्वरित ग्रामपंचायतीसाठी उद्या सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 दरम्यान अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. घाटकोपरमधल्या परख हॉस्पिटलला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. या इमारतीला लागूनच असलेल्या तळमजल्यावरच्या हॉटेलमध्ये सुरुवातीला आग लागली होती. ती आग हॉस्पिटलमध्येही पसरली. रुग्णालयात असलेल्या 22 रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये तातडीनं हलवण्यात आलं. अग्निशमन दलाच्या 12 गाड्यांच्या मदतीनं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक नागरिक यांच्या मदतीमुळे रुग्णांना रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आणि त्यामुळे मोठी जीवितहानी टळलेली आहे. पुण्यातल्या शिक्रापूर जवळ बुद्रुक इथं एका एम फिल्टर कंपनीला भीषण आग लागली होती. 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. गॅस सिलेंडरचे स्फोट होत असल्यामुळे आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात भडकली. आगीत कोट्यवधी रुपयांचं साहित्य जळून खाक झालंय. दरम्यान आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. दादरा नगर हवेलीतील एका घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर आजूबाजूच्या घरातील लोकांची चांगलीच धावपळ उडाली होती. आगीपासून वाचण्यासाठी लोक जीवाच्या आकांतानं धावत होते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या सिलेंडरच्या स्फोटात 3 जण जखमी झाले. मनमाडच्या सुरगाण्याजवळील शिवपाड्यात भाताच्या 2 गंजीला आग लागल्या. शेतकऱ्यानं कापणी करून गंजी तयार करून ठेवल्या होत्या. दरम्यान या आगीत जवळपास 40-50 क्विंटल भाताचं नुकसान झालं. गोंदियात वाहतूक नियम मोडणाऱ्या 776 जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांना 3,16,000 दंड ठोठावण्यात आला. यापैकी 466 लोकांनी दंड भरला तर 310 चालकांचे दंड अजूनही प्रलंबित आहेत. हिंगोली शहरातील जलेश्वर तलाव परिसरात महसूल विभागानं अतिक्रमण हटवलं होतं. यावेळी उर्वरित अतिक्रमण काढून घेण्याचं आवाहन देखील करण्यासाठी गेलेल्या पथकावर अतिक्रमणधारकांनी दगडफेक केली. महिलांनी केलेल्या या दगडफेकीमध्ये पत्रकार, पोलीस आणि पथकातील कर्मचारी जखमी झाले असून वाहनांचं देखील नुकसान झालं आहे.